कवठे महांकाळजवळच्या इरळीमध्ये पोलिसांनी ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा घातलाय. यात तब्बल 246 कोटी किमतीचा 122 किलो MD ड्रग्ज साठा जप्त करण्यात आलाय. इरळी गावातील एका शेतामध्ये हा कारखाना सुरू होता. पोलिसांनी कारवाई करत 6 संशयितांना ताब्यात घेतले. कारवाईमध्ये ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, केमिकल्स, मशिनरी, मिक्सर ग्राइंडर असं साहित्य जप्त केलंय. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी कवठे महांकाळ तालुक्याचा आहे. तो गेल्या 17 वर्षांपासून मुंबईत राहतोय. या प्रकरणी आता अधिक तपास सुरू आहे.